या सिव्हिल मध्ये निवडायचं, इंजिनियर निवडायचं, का डॉक्टर निवडायचं, आणि नंतर बाकी कॉमर्स मध्ये तुम्ही सीए करू शकता, सीए म्हणजे अकाउंट वगैरे असतात, बँकिंग क्षेत्रा संबंधित अकाउंट वन बीकॉम साईड नच आपण पुढे जातो. आणि आठ आठही त्याची शाखा म्हणजे आता आपण तुम्ही बाकी काही सारखे जर हा एमपीएससी यूपी शिक्षक होऊ शकता होऊ शकता. हा बी ए हे आहे बॅचलर लेवल, बॅचलर म्हणजे ग्रॅज्युएशन पदवी तुमची पदवी, त्यानंतर पदवीनंतर उच्च पदवी असते जे त्याला मास्टर म्हणतो आपण, मास्टर हा पदव्युत्तर, हा पदव्युत्तर त्याला मग ए बी बी असतं, एम ए असतं, एम ए नंतर बी ए नंतर एम ए असतं, असं असं होतं. सर अरे मीला कुठली साइड लागते सर, सर सर आर्मीला कुठली साइड लागते, आर्मीला कुठली साइड लागते, आर्मी कसं असतंय, आर्मी हे सायन्स नंतर जो आर्मी घेऊ शकतो, आठ नंतर आठ पर्यंत घेऊ शकतो, त्याला काय नाही किमान ग्रॅज्युएशन लागतं, ग्रॅज्युएशन नंतर तुम्ही आर्मीमध्ये पण ब्रँच असतात, सिव्हिल इलेक्ट्रिकल मेकॅनिकल म्हणजे हे करून सुद्धा आपण आर्मीत होऊ शकतो, आर्मी जाऊ शकतो. आता आर्मीतले थोडक्यात इमारती किंवा आर्मीचे स्ट्रक्चर असतात सिव्हिलचे, त्या बांधायला इंजिनियर लागणार, इंजिनियर लागतात. आर्मीत मध्ये मेकॅनिकल सायन्स असलं तर प्रश्नच नाही, चांगलं चांगल्या मोठ्या मुद्द्यावर आहेत, मोठ्या मुद्द्यावर त्यात बी प्रकार आहेत ना. आता शिपाई असेल तर हवालदार, शिपाई, पीएसआय, उपनिरीक्षक, परत मोठ्या डीएसपी अशी ती पदवी आहेत का नाही, पोलीस म्हटलं की त्याचा प्रकार आहे का, हवालदारपासून मोठ्या अधिकारी शिक्षण चांगलं पाहिजे, सायन्स पाहिजे किंवा मार्क चांगला पाहिजे, कुठे गेलं तरी मार्क लागणार, फिजिकली माणूस सगळा चांगला पाहिजे, आर्मीत फिजिकली आणि मेंटली छाती रनिंग उंची हे ते सगळं रनिंग मध्ये आहे का, शारीरिक दृष्ट्या आणि बौद्धिक दृष्ट्या माणूस बौद्धिक बी पाहिजे, नुसतं हे चांगली तब्येत चांगले व्यवस्थित नाही त्याची बुद्धी, बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेत एक्झाम मध्ये पास व्हावं लागतो, प्रत्येक ह्यात बुद्धिमत्ता चाचणी तुम्हाला आवश्यक आहे, इंटेलिजन्स टेस्ट होती टेस्ट टीईटी किंवा सीईटी, त्यात उतरण्यासाठी तुम्हाला अभ्यासच करावा लागेल, सव्वीस सातवीचं बी येतं का नाही साहेब, वर्धमान महाविद्यालयाची पंचतत्व कोणती किंवा त्रिकरत्न कोणती, ग्रॅज्युएशन केलं असतं पण त्याला सातवी आठवी नववी येतो त्याला वेळ गेला असतो त्यामुळे विसरला असतो, प्रश्न येत नाही आता लक्षात राहिलं तर अभ्यास केला पाहिजे याच्यासाठी, पण आता तुम्ही दुर्लक्ष केलं तर त्याला येणार नाही ना, काय तुम्ही त्या सोपाय सोपाय आम्हाला येते प्रत्येक विचारलं की ना, म्हणून रिव्ह दुरी करणं पाहिजे, हे काय सतत वाचायचं आणि गणित नाही का लसावी मसावी ती पुढे कलेक्टर व्हायला एम पी एस सीचा प्रश्न येत सातवीचे आठवीचे येतात प्रश्न सव्वीचे ते चुकतात, चुकले म्हणून आहे कलेक्टर होत आहे ना, सव्वी सातवीचा म्हणून आता तुम्ही लक्ष द्या, आता लक्ष देत नाही दहावीपर्यंत पाया पाय आहे एवढं सिमेंट वापरलं ही पर्षे अशी, मग ती इमारतीला काय होतं का साहेबांनी इमारत बांधली सांगितलं मग मी बांधली मिस्त्री साहेबांनी कसं स्वतः बांधाय त्यांनी प्लॅन एस्टिमेट केलं त्याची राबवणूक केली आणि मग एवढं सिमेंट एवढं वाळू एवढं असा संघास बांधा एवढं टॉयलेट बांधा कॉलम उभं करा ब्रिज बांधा रस्ते बांधा रस्ते बांधा विमानतळ खूप क्षेत्र आहे सिव्हिलमध्ये, खूप क्षेत्र आहे सिव्हिल म्हणजे नुसतं हे नाही तर भरपूर आता प्रत्येक ह्याच्यात बांधकाम आहे का नाही, कुठं बांधकाम आहे तुमच्या घरी बांधकाम आहे इथे कुठं ते रस्त्यावर आहे अंगणवाडी अंगणवाडी तिथं सुरुवात अंगणवाडी शौचालय असते शासकीय
आपण जन्माला आल्यापासून आपल्या तीन मूलभूत गरजा कोणत्या आहेत? मूलभूत गरजा आपल्या सांगा, अन्न वस्त्र निवारा आरोग्य शिक्षण. निवारा, निवारा म्हणजे राहायला. आपल्या मूलभूत गरजेपैकी एक आहे निवाऱ्यासाठी पाहिजे ना. सांगा इथे काय सांगा, तुम्ही कोण होणार ते सांगा. इथे इथे येऊ हा, तू कोण होणार आहे, नाव सांगायचं आणि मी हे होणार, त्यासाठी काय करणार ते तू सांगायचं. नुसतं होणार नाही तर त्यासाठी काय करणार आहे, हे काय तुझं उद्दिष्ट ते सांगा. मग माझे नाव, शाळेचं नाव, इयत्ता आणि तू कोण होणार आणि त्यासाठी काय करणार आहे ना साहेब. हा मग साहेबांना ते आवडेल. हा बोल. नमस्कार, माझे नाव आहे तू कोण होणार आहेस, त्यासाठी काय करणार. त्यासाठी काय करतेस आता पोलीस बनण्यासाठी? व्यायाम. आता तिची उंची आहे त्यामुळे ती होऊ शकते, आहे का नाही. अजून जेवलं पाहिजे, आता पोषण आहार सत्ता आहे, उद्या इंद्रदेव थाळीचा उपक्रम घ्यायचा आहे. उद्या काय आणणार आहे पोषणासाठी? तू काय आणणार सत्ता रेसिपी करून पोलीस खात्यामध्ये अधिकारी जायचा का? हा मग त्यासाठी तुला तुझ्यासारखंच आहे की त्याला धावली तुझ्या व्यक्ती आणि मेंटली पाहिजे. नुसतं तब्येत चांगले आहे काय अभ्यासातलं नाही का, टेस्ट बी होणार ना. त्यासाठी तू काय करतेस आता, रनिंग करतेस का, व्यायाम करते का, अभ्यास करते का? ठीक आहे. उंची वाढायसाठी किंवा काय प्रयत्न केला पाहिजे, आहे की नाही. हाईटला बी गरजेची असते. चला सांगा. आर्मीमध्ये जायचं आहे. बरं बरं बरं. आर्मीमध्ये जाण्यासाठी आता काय करतेस साहेबांना सांगा. व्यायाम करते, अभ्यास करते आणि शिक्षण घेते आणि व्यायाम करते. मग रोज केला का करते का व्यायाम ते सांग. तब्येत अजून सुधारली पाहिजे. उद्या इंद्रजन फळे उपक्रम आहे, पोषण आहार सप्ताह चालू आहे. उद्या काय म्हणतो? ढोकळा आणि लाडू. कशाचे लाडू? लाडू तुम्ही भरपूर प्रकार आहेत. कुठा घ्यायचे लाडू? कुटाचे म्हणजे शेंगदाण्याचे लाडू. पौष्टिक आहे. शेंगदाण्यामध्ये कोणता पदार्थ असतो? स्निग्ध. पौष्टिक नाही का, ऊर्जा वगैरे मिळते. सांगा तुम्ही. नमस्कार म्हणायचं. माझे नाव, माझे नाव अग्रव दत्तात्रय चव्हाण. मी आता सातवी शिकतो. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोटाचे आहे. आर्मीमध्ये जायचं. बरं, कोणत्या पदावर जायचं हे आता फिक्स झालं पाहिजे. मी बाबा एक आपण आपले उद्देश हा सांगा, कोणत्या पदावर जायचं आहे? हा बोला, काय करणार मग तू? ठीक आहे, असू दे. नंतर तू प्रयत्न करणार, अभ्यास करणार, फिजिकली ट्रेनिंग घेणार. सांगा. नमस्कार, इलेक्ट्रॉनिक म्हणजे असं मोबाईल, कम्प्युटर, इलेक्ट्रॉनिक वस्तू. मग त्यासाठी सायन्स साईड वगैरे इंग्रजीत सगळं ज्ञान आहे नाही का, माहिती तंत्रज्ञान. आणि अभ्यास सायन्स विषयावर सायन्स इंग्रजी गणितावर लक्ष द्यायचं. हा चला. नमस्कार, माझं नाव अथर्व नाव सुधर. इथं येतो आता, इथं येऊ नका सांग. मग ते तू इकडून कर. हा, त्यासाठी काय करतोयस? तिथून कर. हा, संगणक इंजिनियर व्हायचं आहे का, कम्प्युटर बनवायचं आहे त्याला? बघा साहेब, तुमच्याकडे जसं तुम्ही सिव्हिल इंजिनियर आहे तसं तो कम्प्युटर इंजिनियर होणार आहे. ठीक आहे, त्यासाठी जोरदार काय आवाज सगळ्याचा. सॉफ्टवेअर इंजिनियर आणि हार्डवेअर म्हणजे प्रत्यक्ष पार्ट असतात. सॉफ्टवेअरमध्ये जे आपण बोलतो, आता आपण मोबाईल वापरतो. कोण कोण मोबाईल वापरतो? कोण कोण अँड्रॉइड मोबाईल वापरतात? हात वर करा. आपण अग्री मला माहिती आहे. बरोबर, म्हणजे कॉम्प्युटर जे प्रोसेस करतं ते त्या
एक सॉफ्टवेअर असतं म्हणजे आपण काय करतो कार्यकारी प्रोसेस असते त्याचं एक सॉफ्टवेअर असतं त्याप्रमाणे सॉफ्टवेअर इंजिनियर आणि हार्डवेअर म्हणजे आतले जे टूल्स पार्ट वगैरे असतात त्या संबंधित इंजिनियर असतो हार्डवेअर असतो हार्डवेअर दोन त्यात आहे अभ्यास करावाच लागेल इंग्रजी विषयाची सुधारणा हा सांगा आर्मीचा ड्रेस घातलाय ओके तर सायरासाठी जोरदार काय तर आता बघा म्हणजे सर्वांनी सांगितलं